नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली अॅक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार. तर सुरू करूया या भागाला. तर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, एकनाथ हटंगडी, अमोल पालेकर. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सत्यदेव दुबे आणि लेखक आहेत विजय तेंडुलकर. बोलूया कथेबद्दल. एक नाटकाचा ग्रुप आहे जे एका गावात नाटकाच्या प्रयोगासाठी जातात. तिथे त्यांचा प्रयोग संध्याकाळी असतो. तर गावात पोहोचल्यावर त्यांच्याजवळ खूप वेळ असतो. मग ते ठरवतात की प्रयोगाआधी एक रंगीत तालीम होऊन जाऊ द्या आणि सगळे सराव म्हणून नाटक करायला सुरुवात करतात. तर नाटकाचा विषय कोर्ट कचेरीतील एक खटला आहे ज्यात लीना बेणारे या स्त्रीवर गर्भपाताचा आरोप लावलेला आहे आणि या नाटकात तिची बाजू आणि तिच्यावर काय काय आरोप लावले आहेत याचा युक्तिवाद आणि अखेरीस कोर्ट बेणारे यांच्यावर काय निकाल देतात असा एकंदरीत विषय असतो. पण या नाटकाच्या सरावाच्या वेळी बेणारे यांच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात, त्यांचा चीरहरण केलं जातं, त्यांनी किती पापं केली आहेत आणि समाजासाठी त्या किती धोकादायक आहेत असं चित्र उभारलं जातं. आता हे सगळं काय आहे, कोर्ट काय निकाल देतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा क्लासिक चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो, यात स्पॉयलर्स असू शकतात. हा चित्रपट म्हणजे नाटकातल्या आतलं नाटक आहे आणि असं नाटक जे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. अशा काही विषयांना हा चित्रपट स्पर्श करतो आणि वाटतं हे तर आजच्या काळातले विषय आहेत, पण इतका काळाच्या पुढचा चित्रपट त्या काळी बनला होता याचं खूप कौतुक वाटतं. ह्यात जेव्हा बेणारे यांच्यावर आरोप लावले जातात, मग भले ते नाटक आहे पण नाटकातच त्यांच्यावर वैयक्तिक आरोप होतात, हे बेणारे यांना सहन होत नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यातील दुर्दशेबद्दल जाणीव होते. कसं आपलं प्रेम सारखं सारखं फसलं, कसं फक्त आपल्या शरीराचा वापर करण्यात आला आणि हा समाज, ही आजूबाजूची पुरुष मंडळी किती विषारी आहेत हे सगळं चित्र उभं राहतं. त्यामुळेच हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जातो. त्यात कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून उत्तम साथ दिली आहे. खास करून सुलभा देशपांडे यांनी जीव ओतून काम केलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची हतबलता दिसून येते. इतर कलाकारांनी सुद्धा सुंदर काम केलं आहे. जेव्हा जेव्हा प्रत्येक जण आरोप लावतं तेव्हा तेव्हा आपल्याला राग येतो आणि याचं श्रेय स्क्रीन प्ले आणि कलाकारांना जातं. तर अजून ह्या चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे, पण जर सगळं सांगितलं तर चित्रपट बघण्याचा अर्थ निघून जाईल. तर हा चित्रपट नक्की बघा. युट्यूबवर विनाशुल्क तुम्ही पाहू शकता. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ. तर ह्या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलचे अन्य व्हिडिओज नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.